तर ठाकरे गटाचे पदाधिकारी सध्या आक्रमक झालेले आहेत। मुंबई म्हाडाच्या कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती आता सध्या शिवसैनिक दाखल झालेले आहेत आणि किरीट सोमय्या यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी होती आहे। अनिल परब यांच्या कार्यालयावरती कारवाई झाल्यानंतर सध्या अनिल परब आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। म्हाडाच्या कार्यालयामध्ये येऊन अनिल परब यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारलेला आहे। आतमध्ये ते अधिकाऱ्यांशी बोलतायत आणि जोपर्यंत मला समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळत नाहीत तोपर्यंत आपण इथून हटणार नाही असा इशाराच त्यांनी दिलेला आहे। अभिषेक मुठाळे यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात। अभिषेक, काही प्रश्नांची उत्तर अनिल परब यांना हवी आहेत, कोणते प्रश्न आहेत? सगळं हे प्रकरण पहिले समजून घ्यावं लागेल। एकूण जर का बघायचं तर किरीट सोमय्याची इन्व्हॉल्वमेंट हा सगळ्यात मोठा यामध्ये वादाचा मुद्दा आपल्याला बघायला मिळतो। या संदर्भात जेव्हा आम्ही अनिल परब यांच्याशी बातचीत केली तेव्हा एकूणच जे त्यांचं जनसंपर्क कार्यालय आहे ते कुठेतरी अनधिकृत होतं, या संदर्भात तक्रार जी आहे ती देण्यात आलेली होती। तक्रार दिल्यानंतर जी अनिल परब आहेत आणि काही सोसायटीची मंडळी आहेत ते हायकोर्टामध्ये मूव्ह होतात असं अनिल परब यांच्याकडनं सांगण्यात येतं। त्यानंतर ते रेग्युलरायझेशनसाठी मागणी जी आहे ती त्यांच्याकडनं कोर्टामध्ये ठेवली जाते, मात्र कोर्टामध्ये म्हाडाचं भणणं असतं की हे रेग्युलरायझेशन जे आहे ते होणार नाही आणि त्यानंतर आम्ही स्वतः हे बांधकाम जे आहे ते तोडलं आहे असं अनिल परब आपल्याला सांगताहेत। प्रामुख्यानं बघायचं तर काल या संदर्भात तोडकाम जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि हे तोडकाम आम्ही स्वतः केलं असं अनिल परब वारंवार आपल्याला सांगताहेत। एकूण यात जर का बघायचं तर किरीट सोमय्या यांच्याकडनं काल या संदर्भात ट्विट करण्यात येतं की हे बांधकाम जे आहे ते म्हाडाकडनं तोडला गेलेलं हे जे आहे अनिल परब यांच्याकडनं तोडला गेलेलं। अभिषेक, तुम्हाला थोडंसं थांबवतो। भाजपचे नेते अतुल भातखळकर सध्या आपल्यासोबत आहे। अतुल भातखळकर जी, म्हाडाच्या अधिकाऱ्यांवरती दबाव आहे असा थेट आरोप केलेला आहे अनिल परब यांनी, तुमची प्रतिक्रिया? मुळामध्ये अनधिकृत बांधकाम केल्यानंतर ते मी तोडलं म्हाडाने तोडलं याच्या नावावरनं गोंधळ घालणं म्हणजे कायदा हातात घेण्याचा प्रकार आहे। मुळामध्ये अनधिकृत बांधकाम हे करताच कामा नये होतं आणि खरं तर अनधिकृत बांधकाम केलं याच्याबद्दल अनिल परब यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची पुढची मागणी असेल। आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर दबाव होता असं जर का त्यांना वाटतंय तर ते मग उच्च न्यायालयात का नाही गेले, वरच्या कोर्टात ते गेला जाऊ शकले असते। तर अनिल परब यांच्या वक्तव्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही कारण त्यांनी हे पण सांगितलं की मी रिसॉर्ट बांधलंच नव्हतं, जमीन माझीच नव्हती, आम्ही सगळी कागदपत्र सादर केली होती। एखाद्या जमिनीवर रिसॉर्ट बांधून ते रिसॉर्ट आपल्याच एका मित्राला अत्यंत स्वस्त किमतीत देण्याचा काय पराक्रम सुद्धा अनिल परब यांनीच केलेला आहे आणि त्यामुळे अनिल परब यांच्या वक्तव्याला कोणीही गांभीर्याने घेत नाही, त्यांच्यावर कायद्यामधली कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी। अतुल भातखळकर जी, परंतु आता म्हाडाच्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक आलेले आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तिथे निर्माण झालाय, तुमचं सरकार आहे? बघा, पोलीस समर्थ आहेत या सर्व अपत्यर कारवाई करण्याकरता आणि त्या ठिकाणचे लोकल पोलीस या संदर्भातली योग्य ती कारवाई करतील। म्हाडाच्या ऑफिसवर जाणं आणि त्या ठिकाणी म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना कामापासून रोखणं हा सरकारी कामातला अडथळा आहे आणि त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये कठोरातली कठोर कारवाई केली जाईल। पण अनिल परब यांनी म्हटलेलं आहे मला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, त्यासाठी ते आतमध्ये गेलेले आहेत आणि जोपर्यंत उत्तरं मिळत नाही तोपर्यंत इथून हटू नका असा त्यांनी सल्लाच दिलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांना। म्हणून अनिल परब खरं तर कायदे मंडळाचे सभासद आहेत पण त्यांना कुठल्याही प्रश्नाची उत्तर पाहिजे असतील तर ती उत्तरं ते एखादा लेखी प्रश्न टाकून सुद्धा मागू शकतात, परंतु हे सगळं न करता दबाव आणण्याच्या माध्यमातून हे सगळे उद्योगधंदे चालू आहेत। या दबावापुढे या सरकारमधलं कोणी झुकणार नाही आणि राज्याची यंत्रणा झुकणार नाही कारण या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे। अनिल परब आणि त्यांचे लाडके नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेमध्ये असताना जसे त्यांचं स्वतःचं राज्य होतं, कायद्याचं राज्य नव्हतं, तशी आता स्थिती आहे। अतुल भातखळकर जी, खूप धन्यवाद आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर कायद्याचं राज्य आहे, कायदा कोणीही हातामध्ये घेऊ नये असं भाजपचे नेते आमदार
अतुल भातखळकर यांनी म्हटलेला आहे, सध्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हाडाच्या कार्यालयाच्या बाहेर आपल्याला दिसतोय, मोठ्या प्रमाणावरती शिवसैनिक सध्या